नमस्कार मित्रांनो, मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, मनसे कोणत्या पक्षासोबत युती करणार, स्वतः राज ठाकरे यांनी केला खुलासा। सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। दरम्यान 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींपासून राज्यातील राजकारणामध्ये सुरू असलेली उलथापाथल जवळपास 4 वर्षांनंतरही सुरू आहे। या काळात फोडाफोडीच्या राजकारणाचे अनेक प्रयोग राज्यात झाले आहे। एवढेच नाही तर आता पुढील वर्षी होणार लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाआघाडीतील घटक पक्षांची नव्याने मोर्चे बांधणी होत आहे। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हा कुठल्या पक्षासोबत युती करणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे। आता या प्रश्नाचं उत्तर खुद मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीच दिलं आहे। सध्या सुरू असलेल्या रत्नागिरी दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे। त्यावेळी पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार की कुठल्या पक्षासोबत युती किंवा आघाडी करणार असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले की सध्या हे जे काही महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्यात मी कुठल्या पक्षासोबत युती करेन असं वाटत नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे। तसेच असलं व्यभिचारी राजकारण मी करणार नाही, मला ते जमणार नाही। तसेच याला जर राजकारण म्हणत असाल तर तसं राजकारण करण्यास मी नालायक आहे असेही ते यावेळी म्हणाले आहे। त्याचबरोबर यावेळी गेल्या 2-3 वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी टोला लगावला आहे। गेली 2-3 वर्षे राज्यातील निवडणुका प्रलंबित आहेत, अजूनही निवडणुकांची घोषणा होत नाही, ज्याच्यावर कुणी बोलत नाही आहे, कुणी काही करत नाही, नुसती चाल ढकल सुरू आहे असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। तर मित्रांनो, याबद्दल तुमचे काय मत आहे हे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा।